भविष्यात पुन्हा युती होईल का याचं काळच उत्तर देईल, रवींद्र बोरवके यांचे प्रतिपादन. पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सत्कार समारंभात भाजपा सेना युतीची चर्चा. सेना भाजपा युतीच्या काळातील दिवस मंतरलेले होते. पुन्हा युती व्हावी ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे, पण भविष्यात युती होईल की नाही हे काळच उत्तर देईल. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पद देऊन योग्य न्याय देणारा भाजपा हा पक्ष आहे. माझ्या ध्यानीमनी नसताना या देशातील सर्वात मोठ्या टेलिफोन कंपनीच्या राष्ट्रीय संचालकपदी पक्षानं माझी नियुक्ती केली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावानं आणि विचारावर काम करणाऱ्या पतसंस्थेत सत्कार होणं हे भाग्यच आहे, असं प्रतिपादन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र बोरवके यांनी केलं. पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीनं चेअरमन वसंत लोढा यांनी रवींद्र बोरवके यांची BSNLच्या राष्ट्रीय संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल, संभाजी कदम यांची शहर शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल, विश्व हिंदू परिषदेच्या प्रांत सहमंत्रीपदी विवेक कुलकर्णी यांची नियुक्ती झाल्याबद्दल आणि जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासबाई मुळे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल, तसंच छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल वसंत राठोड आणि अजित रेखी यांची जिल्हा भाषणाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे मानद सचिव विकास पाथरकर, ज्येष्ठ संचालक सुधीर पगारिया, नरेंद्र श्रोत्री, प्राध्यापक मधुसूदन मुळे, माजी महापौर भगवान फुलसुंदर, बाबासाहेब वाकळे, संतोष गेनप्पा, मिलिंद गंधे, सचिन पारखी, अनिल सबलोक, आनंद लहामगे, अशोक कानडे आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक आणि भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याचं प्रास्ताविक वसंत लोढा यांनी केलं. शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ज्याप्रकारे पोपट पवार यांनी हिवरे बाजारचा सर्वांगीण विकास केला, त्याचप्रकारे त्यांनी शहराच्या विकासात लक्ष घालावं. कार्यबाहुल्यामुळे ते सत्कार समारंभाला येऊ शकले नाही, तरी त्यांना मी विनंती करतोय, त्यांनी नगर शहराचा विकास केला तर त्यांना नक्कीच भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळेल. महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना स्वायत्तता नाही, कारभारात कोणीतरी वेगळ्या पद्धतीने हस्तक्षेप करत असल्यानं शहराची अशी बिकट अवस्था झाली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. कर्ज देणं, एकत्रित करणं, हे तर काम चालू असतं, हे तर त्याचं मूळ काम आहे. परंतु पंडित दीनदयाळ उपाध्यायांचं जे भीड वाक्य होतं, मैं अपना लिए नहीं, मैं अपना लिए अपनों के लिए हूँ, हे जे भीड वाक्य होतं, या वाक्याप्रमाणे आपण गेले 30 वर्ष पंडित दीनदयाळ पतसंस्थेचा कारभार चाललेला आहे. पतसंस्था म्हणजे म्हणजे कर्ज देणं आणि तुम्ही गोळा करणं आणि नफा मिळवणं, एवढ्या फक्त मर्यादित काम या पतसंस्थेच्या माध्यमातून आपण ठरवले नाही. सुरुवातीपासून या शहरातल्या वेगवेगळ्या विषयांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, म्हणजे आपण पंडित दीनदयाळ जीवन गौरव पुरस्काराच्या माध्यमातून फार मोठमोठ्या दीनदयाळजींना अपेक्षित असलेलं जे कार्य समाजामध्ये चालू आहे, अशा व्यक्तींचा आपण या पुरस्कार देऊन सन्मानित करतो. त्याचबरोबर पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला या देशातले विविध स्तरावर मोठमोठे वक्ते या ठिकाणी आणून आपण गेले 3 वर्ष ही व्याख्यानमाला फार यशस्वीरित्या आपण पार पाडलेली आहे. यावेळी संभाजी कदम, विवेक कुलकर्णी, ॲडव्होकेट सुहासबाई मुळे यांची भाषणं झाली. महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे आणि जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांची बदनामी करणाऱ्या घाणेरड्या मनोवृत्तीचा त्यांनी निषेध केला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील पंडित यांनी केलं. सुधीर पगारिया यांनी उपस्थितांचे आभार मानले. पतसंस्थेचे व्यवस्थापक निलेश लाटे आणि सहव्यवस्थापक सुखदेव दरेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. याला कारण असं की बऱ्याचदा आपल्याला ज्या उपाधी असतात, जे पुरस्कार असतात, त्याचा अर्थ समजत नाही. डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटी ही पदवी कशासाठी मिळाली, का मिळाली, हे त्यांनी विषय करून सांगितलं. मी मागच्या एका कार्यक्रमामध्ये वसंतजी होते आणि आपल्यापैकी बरेच जण असतील, कदाचित पोपटराव पवारांचाच कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये मी सहज म्हणालो की पद्मश्री हा जो शब्द आहे, पद्म म्हणजे किती. आता या ठिकाणी बसलेल्या एका जणांनी जरी सांगितलं मला पद्म म्हणजे किती, या ठिकाणीच मी 1000 रुपये लगेच त्याला बक्षीस दिले. पद्म म्हणजे किती? एक पद्म म्हणजे
एकावर 13 शून्य दिल्यानंतरची संख्या होते त्याला एक पद्ममान. आणि जर का आपल्याला समजेल अशा भाषेत सांगायचं तर आपल्याला कोटी माहिती आहेत, अब्ज माहिती आहेत, खरब खरं तर नाही माहिती कोणाला, अब्ज तर माहिती आहे, 100 कोटीचं एक अब्ज. तसं पद्म म्हणजे 1000 अब्जाचा एक पद्म होतो. 1000 अब्ज आज जगाची लोकसंख्या 750 कोटी म्हणजे 100 कोटी पण नाही, 1 अब्ज पण नाही, आपलं 7.5 अब्ज आहे. आणि 1000 अब्जाचा एक पद्म होतो. 1000 अब्ज म्हणजे अशा सुमारे 1500 पृथ्वी एकत्र केल्यानंतर जी लोकसंख्या होईल त्याला एक पद्म म्हणून. मग अशा पद्मामधला एक उल्लेखनीय व्यक्ती म्हणून त्याला पद्मश्री दिला जातो. आपण फार ते लाईटली घेतो, परंतु इतक्या सगळ्या लोकांमध्ये तो एक उल्लेखनीय व्यक्ती आहे म्हणून त्याला पद्मश्री दिला जातो, त्याला पद्मभूषण दिलं. आपण त्या शब्दाला किंमत द्यायला शिकलं पाहिजे. मुळे सरांनी तेच केलं आता काम की त्यांना ते सांगावं वाटलं ते फार चांगलं झालं. की पुरस्कारांच्या बाबतीत माझं असं मत असतं सर नेहमी की पुरस्काराने माणूस कधी मोठा होऊ नये, तर त्या माणसामुळं पुरस्कार मोठा व्हावा ज्याला दिला गेलाय. जसं नोबेल पारितोषिक हे जगातलं सगळ्यात मोठं पारितोषिक समजलं जातं, इतिहासाकडे जर आपण नजर मारली तर आजपर्यंत शेकडो लोकांना नोबेल पारितोषिक दिलं गेलंय. 101 लोक असतील की त्यांना नोबेल पारितोषिक दिलं, परंतु इथं आपण विचारलं की त्यापैकी फक्त 5 नावं सांगा ज्यांना पुढे नेण्याचं काम आम्हाला सर्वच माझे सहकारी भगवानराव असतात, त्याचबरोबर माझे इतरही सहकारी आहेत सुरेंची शिरसागर आहेत, आमच्या सगळ्यांवर येऊन पडलेली आणि निश्चित आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आशीर्वाद म्हणून आम्ही खरं तर मार्गक्रमण करणार आहोत. शिवसेनेने आणि भारतीय जनता पार्टीने खऱ्या अजून यानंतर शहरामध्ये अत्यंत चांगलं काम मागील 25-30 वर्ष उभं केलेलं आहे आणि तेच आम्ही पेट ठेवून आपल्याला उद्याच्या काळात खरं तर सर्वांना जायचं आहे. आज या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबरोबर लोढा साहेबांनी सांगितलं की नगरच्या विकासामध्ये आपण लक्ष घाला. निश्चित आम्ही आपल्याला ग्वाही देतो की बाबासाहेबांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी विकास कामं केली ही जवळपास 250 वर्क ऑर्डर या ठिकाणी पेंडिंग आहे. मी खास करून उल्लेख करतो आणि आता 5 महिन्यापासून जी विकास कामं साधारण 100 म्हणजे आता 350 वर्क ऑर्डरवर काम व्हायला सुरुवात होईल. विषय असा होता की मेरी गटरच्या माध्यमातून मध्य शहर फोडलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं जो काही रस्त्याचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे ती वास्तविकता आहे. आता प्रत्येक भागात जर का आपल्या ड्रेनेज लाईन टाकायची तर थोडाफार त्रास या सगळ्यांना सोसावा लागणार होता, पण आता जास्त काळ आपल्याला वाट पाहायची वेळ येणार नाही. सगळ्या कामांची सुरुवात आम्ही त्वरित करत आहोत आणि लवकरात लवकर नगर शहरात LEDचा प्रश्न यांच्या काळात सुरू यांनी म्हणजे बाबासाहेबांनी त्यावेळेस सुरुवात केली होती वर्क ऑर्डर, आमच्या काळात आम्ही त्याची दिलेली आहे आणि आज गणपती मंदिरापासून घरं तर लावायला देखील सुरुवात झाली आहे. तर निश्चित आपल्या नगरमध्ये 24,000 लाईट या उद्याच्या काळात लागल्या जातील. महापौर रोहिणीताई शेडगे यांनी प्रत्यक्ष स्वतः लक्ष घालत आहेत आणि नगर शहरात लाईटचा प्रश्न असा होता की खांब आहेत पण लाईट काही चालू आहेत काही नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, अहमदनगर.